पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुंब्र्यामध्ये येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबऱ्यामध्ये पोलीस पोलीस बळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहे जितेंद्र आव्हाड सर तर एकशे चव्वेचाळीसची नोटीस उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली होती कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवून तर ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे जर आले तर शिवसेनेचे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडतील अशा कायदा सुव्यवस्थेचं नोटीस दाखवून त्यांना अडवण्यात आलेलं होतं परंतु आता एकशे चव्वेचाळीसची मागे घेण्यात आली मी ठाणे पोलीस कमिशनर जयजित सिंग यांचा आभारी न दाखवता वाद वाढवत असतात मी कालपासून त्यांना हेच सांगत होतो ते येतील ते, ये ते काय तो माणूस काय असा इथे तिथे बघून कुठे घुसणाऱ्यातला माणूस नाही ते शांतपणाने येतील बघतील आणि निघून जातील नाही नाही आम्ही त्यांना यूज देणार नाही आम्ही त्यांना अडवू म्हटलं मग ठीक आहे ठाकरेंना अडवून बघा सं सकाळी संजय ऐकला तेच बोलले अडवा ठाकरेंना बघा महाराष्ट्रात काय होतं ते कारण नसताना कशाला करायचं असं स्वागत नाही करायचं तसं स्वागत नाही करायचं आता कार्यकर्त्यांनी स्वागत कसं करायचं कार्यकर्ते ठरवतात ना पोलिसांचं काम आहे सुरक्षा व्यवस्था बघणं आता एक इन्स्पेक्टर आम्हाला सांगतो की जे सी बीतनं फुलं नाही टाकायची म्हटलं अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यामध्ये आठ दास जे सी बीचे फुलं टाकून स्वागत करण्यात आलं मग ह्याच इन्स्पेक्टरला काय झालं कारण नसताना उगाच कार्यकर्त्यांमध्ये पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होईल परिस्थिती निर्माण करायची आणि वरती काहीतरी दुसरंच सांगायचं अरे एकशे चौवेचाळीसची नोटीस काय गरज होती का उद्धव ठाकरे साहेबांना द्यायची ते स्टे माझी मुख्यमंत्र्याला कोणी दिली आहे का एकशे चौवेचाळीसची नोटीस हे ठाण्यातच घडू शकतं फक्त परंतु ज्या पद्धतीने एकशे चव्वेचाळीसची नोटीस ठाकरे था, गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्याचसोबत तुमच्या पदाधिकाऱ्यांना आणि उद्धव ठाकरेंना हे काय नाही पोलीस घाबरवण्याचा प्रयत्न करत होते की कसंही करून हे रद्द व्हावं अरे उद्धव ठाकरेंना तुम्ही अडवणार अरे तू बाळासाहेब ठाकरेंचं चिरंजीव आहेत ते महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचं स्टेचर हे खूप मोठं आहे पवारसाहेब खूप <motor stature> मोठं स्टेचर आहे त्यांचं आता ठाण्याच्या पोलिसांना बोला काय बोलावं हेच कधी कधी हा काय म्हणा पद्धतीने पोलीस वरिष्ठांना आणि त्यातूनही राजकीय वरिष्ठांना खुश करण्यासाठी असे वागतात की, की कायद्याचं पुस्तक बिस्तक सगळं बाजूला ठेवून देतात कारण का सध्या इन्स्पेक्टरची पोस्टिंग मंत्रालयात नव्हते त्यामुळे आपली खुर्ची टिकावी हे इन्स्पे कमिशनरची ऐकण्याची गरज नाही ना वर्ण ऐकावं लागतं सगळं आणि वर्णं ऐकून आपल्याला बोस्टिंग मिळालेली आहे तर आपण सेवक कमिशनरपेक्षा वरच्यांचे जास्त आहोत राजकारणी राजकीय नेत्यांचं हेच गणित सध्या चालू आहे तर खर तर ठाण्यात अनेक शाखेंवरती सध्या काही कारवाई आपल्याला पाहायला मिळते खर तर मुंबऱ्याची शाखा जवळपास तीस वर्षांहून अधिक जुनी तीच ती संपूर्ण शाखा होती त्या शाखेवरती थेट बुलडोजर चढवून संपूर्ण ती शाखा पाडण्यात आली त्या संदर्भातलं नोटिसेस कोणते देण्यात आले आता, आता प्रश्नाच आहे पोलीस इतके सतर्क होते नंतर जेसीबी लावून अख्खी शाखा तोडली खासदार राजन विचारे यांनी तीच फोन केले सगळ्यांना काही कारवाई केली नाही आणि आता तर झाडं तोडून सगळ्यात व्या परिसर व्याप्त करून जो परिसर हा गुरचरण आहे आणि गुरचरणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की गुरचरणामध्ये काहीही बांधू नये हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे आणि हा कलेक्टर आणि महापालिका कमिशनरांना उत्तर द्यावं लागेल कारण का जाणारच ना सुप्रीम कोर्टामध्ये कोणी ना कोणी आणि त्याचं अगदी डिझाईन डिझाईन दोन मजल्याची डिझाईन डिझाईन कुठलं ऑफिस कसं असेल त्याची चर्चा करून काम सुरू आहे आत्ता काम सुरू आहे हे इतका बेकायदेशीरपणा जर चालू असेल तर हात आणि बाहेर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना काय करायचं ते करू द्या पण तुमचा फोटो तर नका वापरू आणि माझ्याकडे कोण आला तेवढाला सांगेन पहिलं जाऊन तो तेवढा एकतर सुळसुळाट आहे मुंब्र्या कौशामध्ये अनधिकृत बिल्डिंगचा कोणी थांबायला तयार नाही पोलिस कमिशनर थांबायला तयार नाहीत पाणी मिळत नाही आमच्याकडे तुम्हाला कायदाच पाळायचा नाही आणि फक्त पैसे 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 तर मग काय करायचं म्हणजे अर्थात मुख्यमंत्र्यांचेच निकटवर्ती मुख्यमंत्र्यांना काही गोष्टीमध्ये गाफील ठेवतात गाफील ठेवतात असं माझं म्हणणं नाही पण मुख्यमंत्र्यांनी सा उगाच कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी कॉन्ट्रोवर्सीमध्ये येऊ नये असं माझं माझं एक प्रामाणिक मत आहे शेवटी मी काय त्यांचा शत्रू नाही आहे पण ह्याच्यात रा आता गेल्या बारा चौदा तासापासून काय चालू आहे बदनामीच चालू आहे ना मी पॉलिटिकल कार्यकर्ता आहे मला माहिती असतं काय रिॲक्शन्स येतात संपूर्ण महाराष्ट्रभर वाईट रिॲक्शन आहे याच्याबद्दल हे पोस्टर्स पाडणे हे आम्ही येऊ देणार नाही उद्धव ठाकरेंना अहो जितेंद्र आव्हाडला सांगितलं येऊ देणार नाही तर ठीक आहे ठाकरेंच्या रक्ताला तुम्ही सांगता सांगता येऊ देणार नाही तेर भी हो गया तो नहीं खाता है। ते तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड खरंतर एकशे चव्वेचाळीस कलमाची नोटीस जी आहे ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाणे पोलिसांकडनं देण्यात आलेली होती आणि आता ती नोटीस जी आहे ती ठाणे पोलिसांकडून मागे घेण्यात आलेली आहे त्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती नोंदवलेली आहे व्हिडिओनली रोहन पवारसह अक्षयमंकणी टी व्ही मराठी ठाणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं